हरे कृष्णा। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 6वा, अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग। 32वा श्लोक आपण वाचत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण समजून घेत आहोत। तर आता सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तर जीव जो आहे तो या भौतिक जगतामध्ये जगताना अनेक दुःखांना सामोरा जातो, याबद्दल चर्चा सुरू होती। तो वैष्णव आचार्य समजवतात की आपल्या जीवनात दुःख का येत असतं, आपल्याला तीन तापांना सामोरं जायला का लागतं। तर एक चैतन्य चरितामृत या ग्रंथातला श्लोक आहे, कृष्ण भूलिया जीव अनादि बहिर्मुख अतएव माया देय तार संसार दुःख। तर कृष्ण भूलिया जीव, आपण सगळे जीवात्मे आहोत, तर हा जीवात्मा आहे तो कृष्ण भूलिया, कृष्णाला भुलला, म्हणजे कृष्णाला त्यांनी विसरलं, त्याने कृष्णाशी आपलं नातं, आणि अनादिकाळापासून हे नातं विसरल्यामुळे तो काय झाला आहे, बहिर्मुख झालाय भगवंतांपासून, त्यांनी आपलं मान वळवून टाकली आहे, भगवंतांकडे तो बघत नाहीये, आणि भोगाची इच्छा आहे त्यामुळे या भौतिक जगतात येतो। भौतिक जगतात जी माया देवी आहे, दुर्गा देवी आहे, तिचं अधिपत्य चालतं। तर ती भगवंतांना सोडून आलेली जे सगळे आपण जीव आहोत, तर असे भगवंतांची ही माया देवी आहे, दुर्गा देवी आहे, ती शक्ती आहे, दासी आहे। तर ही माया देवी काय करते, अतएव आपण भगवंतांना सोडून आलो आहोत म्हणून माया देय, माया देवी देते काय, तार संसार दुःख, त्या जीवांना या संसारात भौतिक जगतात दुःख देते, ठोकते असं। तर तीन ताप, तर तीन ताप कोणते आपल्याला होतात या जगतात राहतो, तर आधी आत्मिक ताप, म्हणजे आत्मिक म्हणजे काय, आपल्या शरीरामुळे किंवा शरीर आणि मनामुळे होणारे ताप, म्हणजे आपल्या शरीराला काहीतरी दुखत असतं वगैरे, तर तो त्रास, ताप म्हणजे त्रास। आणि मनात म्हटलं जात ना की मन चिंती ते वैरी न चिंती, तर मुलं शाळेत गेलीत कधी येणार, जरा उशीर झाला, आपल्या मनात खूप सारे वाईट विचार यायला लागतात, तर हे सगळे त्रास असतात, दुःख असतात, त्याला आधी आत्मिक ताप म्हणतात। आधी दैविक ताप म्हणजे जे दैवी देवतांच्या प्रकोपामुळे होतात ते ताप, तर भूकंप होतो, कधी ज्वालामुखी होतो, प्रचंड वर्षा होते, कधी प्रचंड दुष्काळ पडतो, असं सगळं ते हे असतात आधी दैविक ताप। आणि आधी भौतिक ताप, भूत हा संस्कृत शब्दात काय सांगतो की इतर जीव, इतर जीवांपासून होणारे ताप, वेगवेगळे प्राणी आहेत, आपले शेजारी आहेत किंवा बॉस आहेत, अगदी घरातले व्यक्ती आहेत, त्यांच्यापासून जो काही होणारा जो त्रास असतो त्याला म्हटलं जातं आधी भौतिक ताप। तर अशा प्रकारे हा जो जीव आहे त्याला आपल्या जीवनात हे तीन ताप सहन करायला लागतात। तर जे काही दुःख आपल्याला सहन करायला लागतं ते कसं असतं, आपल्या जो पूर्व कर्मफळामुळे आपल्याला प्राप्त होत असतं, आणि ते दुःख देणारा व्यक्ती वेगवेगळा असू शकतो, तर ते व्यक्ती जे आहेत ते फक्त दुःख आपल्यापर्यंत पोहोचवणारे माध्यम असतात। तर हा जो आधी भौतिक ताप आहे त्याच्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की हा ताप नक्की कोणापासून आपल्याला होईल आपण सांगू शकत नाही, अगदी कधी कधी घरचे निकटचे लोकच आपल्याला प्रचंड त्रास देत असतात। पण एकच आपण जाणून घ्यायचं की हे जे दुःख त्रास होत आहेत ते का झाले आहेत, मूळ गोष्ट काय आहे, कृष्ण भूलिया जीव, मी भगवान श्रीकृष्णांना सोडून आलो आहे, बहिर्मुख झालो आहे अनादिकाळापासून, मी भगवंतांशी विद्रोह केला आहे, आणि म्हणून माया देय, अतएव माया देय, म्हणून माया देवी आहे ती संसार दुःख आपल्याला ताप देते, तीन ताप देते। तर माया देवी जी दुर्गा देवी आहे तिच्याकडे त्रिशूळ असतं, तर त्रिशूळाला तीन टोकं असतात, तर तीन टोकांनी एक एक टोकांनी ती एक एक ताप देते। तर ही दुर्गा देवी भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांची दासी आहे, तर ती जेव्हा बघते की सगळे भगवंतांना सोडून आपण सगळे जीव या भौतिक जगतात आलो आहोत, तर
ती आपल्याला या तीन टोकांनी त्रिशूळाच्या टोचते, ताप देऊन आठवण करून द्यायचा प्रयत्न करते आपल्याला की या भवतात, या भौतिक जगतात अडकून पडू नका, तू इकडचा रहिवासी नाहीये. तर सारांश रूपात हा जो भक्त आहे तो अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवणम करतो आहे आणि त्यामुळे त्यांनी जाणलंय काय की भगवंत हे माझे स्वामी आहेत, मी त्यांचा अंश आहे, मी नित्य दास आहे आणि हा संबंध मी विसरून गेलो आहे आणि या भौतिक जगतात स्वतः स्वामी बनण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळे मी दुःख भोगतो आहे. तर मला आता मात्र भगवंतांविषयी ज्ञान झालं आहे, संबंध ज्ञान हे झालेलं आहे आणि कशी भक्ती करायची आणि पुन्हा भगवंतांशी जोडलं कसं जायचं, कृष्ण प्रेम कसं प्राप्त करायचं हे सगळं मार्ग समजला आहे. तर इतरांनाही मी हे भगवंतांविषयीचं ज्ञान देईन तर इतरांचंही कल्याण होईल, त्यांची दुःख निघून जातील. तर असं नाहीये की कोणी श्रीमंत आहे तर त्याला तीन ताप सहन करायला लागत नाहीत, असं नाहीये. गरीब श्रीमंत लहान मोठे सगळेच या तीन तापाने भाजून निघतात आणि यावर केवळ कृष्ण भक्ती हाच एकमेव उपाय आहे. तर असे वैष्णव आहेत त्यांना म्हटलं जातं पर दुःख दुःखी, तर इतरांचं दुःख बघून ते दुःखी होत असतात. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की हा योगी जसं स्वतःसाठी सुखाची अपेक्षा करतो तशीच सुखाची अपेक्षा तो इतरांसाठीही करतो, परंतु तो दुसऱ्यांसाठी दुःखाची अपेक्षा करत नाही. तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहोत तर इतरांनीही अशी भक्ती करावी आणि त्यांनाही हे भक्तीचं सुख मिळावं असं भक्ताला वाटतं. जसं यासाठी उदाहरण दिलं जातं की एक खेडेगावातला तरुण आहे जो शहरात आला आहे, काही कष्ट केले त्यांनी, प्रयत्न केले आणि मग या शहरात काहीतरी काम धाम केलं त्यांनी आणि आपला काहीतरी बिझनेस त्यांनी धंदा तयार केला आणि जम बसला त्याचा. मग तो काय करतो, खेडेगावातनं आपल्या भावाला बोलवतो, मित्राला बोलवतो, ओळखीतल्यांना हळूहळू या शहरात आणतो आणि त्यांचा पण या शहरात वेगवेगळे काही छोटे छोटे उद्योगधंदे नोकरी वगैरे लावून त्यांना त्या शहरात त्यांचं बस्तान बसवतो आणि त्यांना उद्योगधंदा मिळण्यासाठी प्रयत्न करतो, मदत करतो. तसंच भक्तांचं असतं. तर भक्त काय आहे, स्वतः भक्तीत आता स्थित झाला आहे तर तो बघतो की इतरांनी सुद्धा भक्ती सुरू केली पाहिजे आणि त्यासाठी भक्त आहे तो प्रयत्नशील असतो. तर श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत परमपूज्य भक्ती बृहत भागवत महाराज. तर ते म्हणतात की म्हणजे त्यांची इच्छा आहे काय की जगाच्या ज्या भागात अजून कृष्ण भक्तीचा प्रचार झालेला नाही तिथे मी जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करतो. ही त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते विविध प्रांतात असे आत आत जातात. जसं आफ्रिकेच्या जंगलात ते प्रचार करायला गेले तर तिथे त्यांनी प्रचार केला. तर ते समजवतात की हा हे जे प्रचार करणं आहे ते कसं आहे, कष्टदायक आहे, हा सोप्या नाही आहेत, सगळीकडे काही सुविधा नसतात. तर ह्याच्यासाठी ते जे आचार्य आहेत, महाराज आहेत, ते समजवतात की जशी एखादी आई आपल्या बाळाला सांभाळते तर सांभाळताना ती स्वतः जागरण करते रात्री आणि कष्ट करते आणि आपल्या बाळाला जास्तीत जास्त सुखी करण्याचा प्रयत्न करते. तर बाळाला जो होऊ पाहणारा त्रास आहे, जो दुःख आहे, ते ती कष्ट बाळाचे कमी करण्याचा आई जेव्हा प्रयत्न करते तेव्हा त्या आईला स्वतःला त्रासाला सामोरं जायला लागतं. पण आपलं बाळ जेव्हा सुखी आहे हे बघते आई तेव्हा त्या बाळाला सुखी करण्यासाठी, बाळातनं बाळाचे कष्ट कमी करण्यासाठी जे काही आईने कष्ट केले आहेत ते काय आई ते कष्ट विसरून जाते बाळाचं, बाळ सुखी झालं आहे हे बघून. तसंच हा भक्त आहे तो जे प्रयत्न करतो, काही कष्ट करतोय, का करतोय, कारण त्याला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रचार करायचा आहे आणि त्यासाठी तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी विविध कष्ट घेतो आणि असे कष्ट घेतो आहे तर मग काय होतं, त्याला त्रास पण सहन करायला लागतात पण मग ह्या कष्टाचं फळ मिळतं,
काही जण भक्ती करायला लागतात, भक्तीचा आनंद लोक भक्त चाखतायत, नवीन भक्त झालेले, हे पाहून भक्त खूप संतुष्ट होतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की हा योगी आहे तो दुसऱ्यांसाठी दुःखाची अपेक्षा करत नाही. हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य समजवतात की जर आपण इतरांना दुसऱ्यांना दुःख देण्याची इच्छा केली तर काय होतं, आपणच दुःखी होतो. तर जसं आपण या जगतात काही इतरांना देऊ तर ते फिरून परत आपल्याकडे येतं असं म्हटलं जातं, तसंच काय आहे, आपण जर कोणाला दुःख दिलं तर आपल्यालाही दुःखाला सामोरं जावंच लागतं. तर जो व्यक्ती इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्नशील असतो तो काय करतो, त्याचं ध्येय काय, मला सुख मिळायला पाहिजे, आणि त्यामुळे काय, तो इतरांच्या भावनांचा मनाचा विचार करत नाही, तो इतरांना दुःख देतो. जे इंद्रिय तृप्ती प्राप्त व्हावी याच विचारात जी लोक असतात, हा, आणि मग जर कुणी विचार करतोय की मी इतरांचं कल्याण करेन, त्यांना सुखी ठेवीन, तर मग असा जो व्यक्ती आहे त्याला सुख म्हणजे काय समजत नाही. म्हणजेच काय आहे थोडक्यात, की जो काय आहे स्वार्थी माणूस आहे, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्येच रमला आहे, तर त्याला दुसऱ्यांचं कल्याण कसं करायचं हेच समजत नाही. तर जसं ह्याच्यासाठी वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एखादा तरुण मुलगा आहे, त्याला चांगली नोकरी लागली, तर मित्र काय म्हणतात त्याला, अरे तुला एवढी छान नोकरी लागली ना, आता तू काय कर, आम्हाला दारूची पार्टी दे, नॉनव्हेज भरपूर खायला घाल. तर काय मागावं, कशात खरं सुख आहे हे त्यांना काहीच माहिती नाहीये. अयोग्य गोष्टी आहेत हे, जे दारू पिणं आहे, मांसाहार करणं आहे, हे अयोग्य गोष्टी आहेत, आपल्याला वाईट ठिकाणी नेणाऱ्या या गोष्टी आहेत, पण ह्याचं लोकांना काही ज्ञान नाहीये. खरं सुख कशाने मिळतं हे माहिती नाहीयेत, आणि म्हणून लोक जे इंद्रिय तृप्तीचा विचार करतायत ते काय चुकीच्या मार्गाने जातात. तर जो इथे शब्द आहे बघा, योगी परमो, 32व्या श्लोकातला शेवटून दोन तीन शब्द आहेत त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत की माझ्या मते असा योगी सर्वश्रेष्ठ आहे, तोच परिपूर्ण योगी आहे, जो सर्वांप्रती दयाळू असतो आणि जो दुसऱ्यांच्या सुख दुःखांना आपलं मानतो. तर हे समजवताना श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जर एखादा व्यक्ती आहे तो तत्वज्ञ पण असू शकेल. तत्वज्ञ म्हणजे काय आहे, त्याला तत्व माहिती आहे की जीवात्मा आहे मी, भगवंत आहेत, हे सगळं माहिती आहे, पण त्याची दृष्टी मात्र विषम आहे, तर तो काही सर्वश्रेष्ठ योगी मानला जाऊ शकत नाही. तर विषम दृष्टी असणं म्हणजे काय आहे, भेदभाव करणं, शारीरिक स्तरावर वागणं, एकाला शत्रू मानणं, दुसऱ्याला मित्र मानणं. तर जेव्हा व्यक्तीची ध्येय काय आहे, मला इंद्रिय तृप्ती हवी आहे, तेव्हा तो शत्रू मित्र असा भेद करत असतो. माझ्या इंद्रिय तृप्तीत मदत करणारा आहे तो माझा मित्र, माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये अडथळा आणतो आहे, विरोध करतो आहे, माझ्यावर टीका करतो आहे, तर तो माझा शत्रू, तर असं मानणारा हा व्यक्ती असतो. तर असं नाहीये की एखाद्याने भगवत तत्व जाणलं तो तत्वज्ञानी आहे, म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त आहे, पण तो त्यानुसार आचरण करत नाहीये, तर तो परिपूर्ण योगी असू शकत नाही. तर जसं आपण म्हणतो ना मराठीत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, किंवा इंग्रजीत काय म्हणतात, वॉक युअर टॉक. तर आचार्य म्हणजे काय आहे, जसं बोलतो आहे त्यानुसार त्याने वागलं पण पाहिजे. तर आचरण जर व्यवस्थित नाही आणि नुसता माणूस ज्ञान घेऊन बसला तरी काय तो परिपूर्ण योगी होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपलं जे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे. तर आपण पुढचं म्हणजे उद्याचा भाग आहे त्याच्यामध्ये तात्पर्य वाचूया, कारण हे खूप एक्सप्लेनेशन होतं. तर आज आपली इथेच वेळ झाली आहे, इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील
प्रभुपाद की जय. हरी बोल.